आपण संदेश शिंदे. नमस्कार. आम्हाला 19 तारखेला एक बेबी चाईल्ड झालेली आहे, बेबी गर्ल चाईल्ड, आणि हे सिझेरियन झालेलं आहे. फर्स्ट टाईम ॲक्च्युली आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा माझ्या सिस्टरच्या म्हणजे तिच्या ॲडवाईसवरनं इथे आलो, आणि आम्हाला फर्स्ट टाईमच महेश बेडेकर डॉक्टरांनी आय वाय ट्रीटमेंटसाठी सजेस्ट केलं आणि फर्स्ट टाईममध्ये सक्सेस मिळाला. कारण आमच्या लग्नाला अराउंड 5+ इयर्स झालेले आणि बेबी आम्ही ट्रीटमेंट करत होतो, बाकी ठिकाणी केले, पण बेडेकर सरांच्या पहिल्याच ट्रीटमेंटमध्ये आम्हाला यश मिळालं असं बोलता येईल. आणि ती प्रेग्नन्सी प्रॉपरली कॅरी पण झाली आणि चांगलं चाईल्ड जन्माला आलं. आम्ही खूप थँकफुल आहोत त्यांच्या, कारण आम्ही डे वन पासून जेव्हापासून जेव्हा आम्ही ट्रीटमेंटसाठी चालू केलं तेव्हापासून फॉलोअप त्यांचे जेवढे होते, चेकअप्स होते, नंतर बेबीची ग्रोथसाठी काय काय ट्रीटमेंट करायला पाहिजे, जसं ब्रेन ब्रेन टेस्ट आहे, स्क्रीनिंग टेस्ट आहे, हे सर्व टेस्ट केले, सेमिनार्स सांगितलेले, ते तिन्ही सेमिनार्स आम्ही अटेंड केलेले श्रेया मॅडमचे, आणि त्या सेमिनारकडून खूप माहिती अशी मिळाली जी आम्हाला बेबीच्या प्रेग्नन्सीमध्ये आणि प्रेग्नन्सी नंतर हे दोन्हीमध्ये हेल्पफुल ठरले. आणि नंतर जसं आम्ही इथे जॉईन केलं याच्या डिलिव्हरीसाठी तेव्हापासूनच आत्तापर्यंत, आत्ता डिस्चार्ज मिळतो आहे आज 22 फेब 2020, या चार दिवसांमध्ये एवढं फॅमिलीयर झालं इथल्या स्टाफ बरोबर की असं वाटतच नाही की आम्ही हॉस्पिटलमध्ये, असं वाटतं की आम्ही घरातच आहोत. स्टाफ खूप हेल्पफुल आहे, जेव्हा रात्र असो दिवस असो, 12 वाजता असो, दुपार रात्रीचे 3 वाजता 4 वाजता कोणीही इथे अवेलेबल असतं. आणि ते कधीही कुठल्या गोष्टीला नकार नाही देत, नकार सुद्धा म्हणजे असं खूप एनर्जेटिक, काही हसतच असतात, हसत खेळत असतं, असं वाटतच नाही की आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत, असं वाटतं की आमच्या घरातच आहोत. बेस्ट वाटलं, कारण की आतापर्यंत असा स्टाफ तर कुठे पाहिला नव्हता. डॉक्टरांचे विजिट प्रत्येक वेळी असायचं, बेबीसाठी असायची, हिच्यासाठी असायची, सर्व गोष्टी कानाचं, नंतर बेबीचं प्रॉपर चेकअप झालेलं, बेबीचं डेली न्युमोनिया आणि कोविडचं त्याचं नेहमी टेस्ट करायचं डॉक्टर, त्या बेसिसवर ते सांगायचे की काय करायला पाहिजे काय नाही. नंतर आईसाठी असं वाटतं नाही आहे, इथं सिझरीन झालेलं आहे, 3 दिवसामध्ये ही एवढी रेडी झालेली आहे असं वाटत नाही. ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता, आमच्या फॅमिली मेंबर्सलाही खूप आवडला. आम्ही सर्वांनाही, कोणालाही असेल आमच्या फ्रेंड सर्कल आमच्या फॅमिलीमध्ये, आम्ही हा हॉस्पिटल हा स्टाफ आम्ही रिकमेंड करणार आहोत. थँक्यू, थँक्यू, धन्यवाद.